lanes, I've been driving this train. Years in this lane, there's no stopping this flame. Cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of... I love that sea view. आणखी एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते. आता मी तुम्हाला देणार आहे रूम टूर. आम्ही जस्ट लंच साठी गेलो होतो आणि तोपर्यंत वापस आलो होतो. किती सुंदर रूम त्यांनी डेकोरेट केलं तुम्ही पाहू शकता. हे माझे कॉम्पॅक्ट आणि पॉट्स जे आहे जे आपण चेहऱ्याला जेल म्हणून लावतो तर ते सुद्धा तिथे होत होत. त्यांनी हे असं छान डेकोरेट करून ठेवलं. अरे वा, इतकं सुंदर. ये थांब श्री, दाखवूया आपण. सर्वच रूम मध्ये असं केलेलं आहे काय माहित, आपल्या तर केलंय. आणि हे बघा, हा आहे छानसा बेड. श्री तर खूप याच्यावर धमाल करतो. आलं की त्याचं चालू असतं की वा मा किती छान आहे, इथंच झोपूया म्हणतो. आणि त्याचबरोबर हा सुंदरसा बेड. आणि हे आपल्या सर्व लेडीज साठी विशेषतः लागतं ते मिरर. आणि तो सगळं काही ठेवू शकतो. सिटिंग आहे. हो, सिटिंग आणि सिटिंग तर आहे. चटके वादळ मेकअप करण्यासाठी. हो, इथं गंध पावडर करण्यासाठी गम पावडर. त्याचबरोबर इथं तुम्हाला कॉफी वगैरे हवी असेल तर त्यांनी सॅशे ठेवले शुगरचे. त्याचसोबत बटर आहे. कॉफी किंवा टी तुम्हाला जे काही हवं आहे ते प्रोव्हाइड करतात. आणि इथे तुम्ही कॉफी बनवून घेऊ शकता तुमची स्वतःची. तर आम्ही स्वतः श्री सोबत आहे म्हणून केळी वगैरे सोबत ट्रॅव्हल केली होती. ती केळी थोडीशी काळी पडली. आता तर बघूया तर त्याचं करावं लागेल. हे आमचं सगळं साहित्य. त्यांनी सगळं ब्रश सुद्धा बघत कसे ठेवलेत. आम्ही सगळं अस्ताव्यस्त टाकून गेलो होतं आणि वाटलं की आल्या सावरूया. पण त्यावरून मस्त पैकी ठेवलंय त्यांनी सगळे कपडे वगैरे. याच्यामध्ये तुम्ही काय काय तुमचे पसारा राहणार तो याच्यात ठेवू शकता. ड्रावर पण आहे, छोटा फ्रीज पण आहे, टी आहे म्हणजे चहा. आणि इथे छोटासा फ्रीज हे बघा. श्रीने आईस्क्रीम सरत नव्हतं त्याला, त्यामुळे फ्रीज मध्ये ठेवलंय. आता थोड्या वेळाने खाणार आहे कारण त्याचं पोट भरलंय म्हणे. तिथे फ्रुट्स आम्ही सोबत कॅरी करतोच कुठेही जाताना कारण की श्रीसाठी. तर लहान मुलं असतील तुमची तर तुम्हाला समजेल मी काय म्हणते. त्याच्यामुळे तुम्ही फ्रुट्स ठेवलेत. त्यासोबतच तुम्ही काय तुम्हाला थंड पाणी आवडत असेल कारण इकडे खूप हीट असते तर ते पण या छोट्याशा फ्रीज मध्ये ठेवू शकता. इकडे श्रीच बीच वरती घेतलेलं वाळू सँड उकळण्यासाठी त्यांनी घेतलेलं इथं आमचे मास्क आहे. हा टीव्ही, इथे सर्व इंटरनॅशनल चॅनल्स असतात. आणि मस्त पैकी ही अशी रूम आहे. इकडे तुम्हाला दाखवते विंडो. तर इथे काय आहे श्री, हे विंडो. हे मस्त पैकी तुम्हाला हवा असेल म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल जास्त नॅचरल हवा तर तुम्ही पाणी एसी बंद करू शकता. आणि हा बघा उंदीर हॅलो करते इकडे. तर इथं ही विंडो मस्त पैकी. बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे. अगदी समोरच समुद्र आहे. आणि एसी सुद्धा आहे ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी. ज्यांना सहन होतो आता माझ्यासारख्यांना एसी नाही सहन होत आहे. तर आता इकडे तुम्हाला दाखवते मी आमचा टॉवेल. इकडे बाथरूम आहे. इकडे हे कमोड. त्याबरोबरच इकडे हे वॉश बेसिन. आणि मस्त क्लीनिंग केलं त्यांनी. हे डोर, इथे मस्त अशी विस्तीर्ण बाल्कनी आहे. नॅचरल हवा तर इथे घेऊ शकता. इकडे तुम्हाला दिसत असेल हे शॉर. तर त्या हॉटेलचं नाव आहे थ्री स्टार हॉटेल आहे. खूप सुंदर आहे. फॅसिलिटीज खूप छान देतात. नक्की जर गोव्याला आलात तर चेकआउट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या हॉटेलच्या मॅनेजरचा नंबर देते. सारंग आंधळे म्हणून आहेत. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं बुकिंग करू शकता. खूप व्यवस्थित रिझनेबल रेट लावतात. थ्री स्टार असून सुद्धा मस्तपैकी. आणि विशेष म्हणजे यांच्याकडे ब्रेकफास्टसुद्धा कॉम्प्लिमेंटरी असतो. तर टेरिटीज हे असं खाली आहे. हा सेकंड फ्लोअर आहे. त्याच्यावरती फ्लोअर आहे आणि त्याच्यावरती सी व्ह्यू दिसतो तुम्हाला जेव्हा तुम्ही वरता. आणि मी
या अगोदर या हॉटेलवर विस्तीर्ण असा व्हिडिओ केलेला आहे, त्याच्या डिटेलमध्ये वरचं टेरेस वगैरे दाखवलेलं आहे. आणि आपण सकाळी जो ब्रेकफास्ट केला तो वरती टेरेसवरच केला, त्यामुळे तुम्ही तिथे पाहू शकता की वरती कसं आहे हॉटेल, तिथनं समुद्र कसा काय दिसतो, ते सगळं त्याच्यात आहे. सी व्ह्यू. या प्रॉपर्टीवरून समुद्राचा व्ह्यू कसा दिसतो हे तुम्हाला इथून पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता एक छोटीशी क्लिप मी इथे अटॅच केली आहे. अगदी 20 पावलावरती समुद्र आहे, त्यामुळे खूप छान इथून व्ह्यू दिसतो. सो आय होप तुम्हालाचा हा व्लॉग नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला लवकरच भेटते एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.